जबरदस्त कामगिरी करत असताना पुरस्कार मिळवलाय सामनावीराचा आणि सर्वांची मन जिंकून घेतली आंबेगाव तालुक्यातील मनसरच्या या सिताऱ्याने आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आता आयकॉन म्हणून आयडॉल म्हणून चर्चा असते विशाल निघोट मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी घेतला जातोय मॅचला सुरुवात होते तोपर्यंत तो तो एक मिनिट विशाल निघोट यांच्याशी देखील आपण चर्चा करू विशाल आ... पासून सुरुवात झाला सुरू झाला प्रवास आज जर पाहिलं तर कसं फील करताय मोठमोठ्या स्पर्धा खेळायला मिळत आहेत आणि या आयोजनामध्ये विषय देखील काय म्हणाल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पहिल्या दिवशी कॉलबॅकला गेल्यानंतरचा आत्ताचा विजय सर्वप्रथम मला आमच्या टीमचे स्पॉन्सर आणि जे सरपंच शेखर तुपे सर यांनी मला या टीममध्ये खेळण्याची आयडॉल म्हणून संधी दिली त्याच्यासाठी मी त्यांचं आभार मानेल मनापासून आणि नियोजनाचं जर बघायचं गेलं तर खूप छान ग्राउंड आहे सिमेंट विकेट आहे बाउंड्री रोप लावलेत रोपला रो जे बाकीचे छोटे छोटे पॅकेट्स लावलेत फोर सिक्सचे त्यांनी पण लाईव्हमध्ये आपण जेव्हा बघतो खरंच चा छान वाटतं आणि क्रीडा संकुलन असल्यामुळं थोडी हिरवी झाड असल्यामुळं प्लेयर्स पण दमत पण नाही आहे एवढे थोडं वारं पण चालू आहे त्याच्यामुळं खेळायला पण मजा येते आणि उत्कृष्ट नियोजन त्यांनी केलं आहे त्याच्यामुळं स्पर्धेला तर हॅट्स ऑफ आहेत आणि खेळायलासुद्धा मजा आली कॉलबॅकचं सांगायचं गेलं तर पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही खेळलो तेव्हा माझी बॅटिंग बॉलिंग बॉलिंग पण नाही झाली अक्षयचं पण नव्हती झाली आणि टीम पण थोडी कॉन्फिडन्समध्ये नव्हती ह्यावेळेस आल्यावर सगळ्यांना आम्ही एकत्र केलं थोडं बोलणं चर्चा झाल्याच्यानंतर सगळे कॉन्फिडन्समध्ये आले आणि सगळे एकजुटीने झाले टीम गेम झाला बॉलिंग लाईन पण चांगली झाली स्कोअर कमी असल्यामुळं थोडंसं शांत पण खेळावं लागलं टार्गेट कमी असल्यामुळं डोकं लावून खेळता आलं म्हणून आम्ही जिंकलो त्यासाठी टीमचं पण अभिनंदन खूप छान मॅच सुरू आहे त्यामुळे जास्त काही नाही परंतु खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या काल का, कालखंडासाठी असतील तर जाऊयात मॅचच्या दिशेने यानंतरची एक महत्वाची मॅच काही क्षणा सुरू झाली आहे आणि जाऊयात त्या मॅचकडे पाहत राहा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग एक वेगळाच फटका रिवर्स खेळलाय आणि पाठवला देखील मैदानाच्या बाहेर षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार माऊली ग्राफिक्स राजगुरु नगर मालक सन्माननीय निखिल शट काळोखे यांचा दणदनीत षटकार टप्प्यात आल्याची थँक्यू सोमनाथ कार्ले साठी पारितोषिक आहे लागोपाट तीन विकेट साठी लागोपाटं तीन विकेट जर सोमनाथ कार्ले ने मिळवलं तर प्रकाश शेट बोमले यांच्या वतीनं पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे किरण किरणकड आपण पाहतोय विशेषतः सागर मोहितेला आपण पाहतोय बॅटिंग करताना तो मात्र स्ट्राईक होते आहे यावेळेचा होता पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतोय एक टॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आहे पुन्हा एकदा समालोचन चंदू समालोच सर आहेत तर दिनेश या दोन्ही समालोचकांचा आवाज तो मात्र कानापर्यंत पडेल नक्कीच सर्वांचं स्वागत असणार आहे आजच्या दिवसातील चौथी मॅच इथे मात्र मैदानामध्ये खेळली जाते हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुल राजगुरुनगर शहरातील हे महत्वाचं संकुल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाता इथं कॉल मिस कॉल पाहायला मिळाला असणार संधी साधून थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी इथे जर पाहिलं तर थोडस मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं सागर बॉलकडे पाहून पळत होता आणि अमोल मात्र नकार कळवत होता दोघांचे लक्ष बॉलकडे होतं कॉल मिस कॉल पाहायला मिळाला फलंदाज इथे बाद असणार आहे अकरा धावा एक षटक संपते इलेव्हन विथ लॉस ऑफ वन विकेट आफ्टर वन ओवर एक षटक संपलंय शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा डाव ओहोर संपली सन्माननीय महेंद्रशेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72 टू प्लस चे मालक यांच कडून ओहोर संपली काय आणि जर सर पाहिलं तर आजचा दिवस म्हणजे बारा जानेवारी या दिवसाचं विशेष महत्व आहे स्वामी विवेकानंद आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचा जन्मदिवस दोन व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्त्वाने अखंड जगाला एकानं पाहिलं तर अभ्यास कसा करायचा जगापुढील एक थोर तत्त्वभेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं स्वामी विवेकानंद आणि दुसरीकडे अडचणीतनं मार्ग कसा काढायचा आपलं ध्येय कसं गाठायचं आणि शोभांना घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं झालं राजमाता राष्ट्रमाता जेजाऊ मासाहेबांचा आजचा जन्मदिवस दोनही व्यक्तिमत्वांना त्रिवार मुजरा करूया ओहो इथे मात्र क्लास दाखवला जातोय चेंडू कवर्स एक टप्पा घेत चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार धनंजय रौंदळ यांच्या हातामध्ये दुसरं षटक दिलं होतं आणि त्यांचं स्वागत चौकाराच्या माध्यमात केलं गेलंय अमोल डुबे पुन्हा एकदा ओव्हरब्री चेंडू इथे मात्र फटका बसला क्षेत्ररक्षक पकडेल कॅच संघाला बसेल दुसरा धक्का अमोल डुबे माघारी पडतोय तंबूच्या आश्रयाला संदी थेट पठ्यानं घेतली झनझनीत विकेट सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची तर सर आपण चर्चा करत होतो आजच्या दिवसाबद्दल एकीकडे एक पाहिलं तर एक अनुभवी आणि ज्ञानी अभ्यासक काय असतो तर दुसऱ्या बाजूला एक सुंदर सुयोग्य असा प्रशासक प्रशासक कशा पद्धतीने घडवायचा ही दोन व्यक्तिमत्व राजमाता जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन व पराक्रम अशा साजस्व स्वतः गुणांचं बाळकडू देणाऱ्या राजमाता तर जीवनात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल हरला तर इतरांना मार्ग दाखवाल असे सांगणारे स्वामी विवेकानंद आणि या दिवसामध्ये आपण पाहतोय कॉलबॅकचा राऊंड आहे इथे अटातटीच्या चुरशीच्या मॅच पाहायला मिळतील कारण या स्पर्धेमध्ये जर पराभव पत्करावा लागला आजच्या दिवसामध्ये तर या स्पर्धेतनं माघार घ्यावी लागेल दोन ताकदवान संघ आपण पाहतो एका बाजूला भामचंद्र वॉरियर्स या संघानं टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तर आमंत्रित केलं बॅटिंगसाठी जय हनुमान क्रिकेट क्लब शेल पिंपळगाव या संघाला एकीकडं पाहिलं तर सन्मानिय ॲडव्होकेट श महेश संपतराव भिवरे पाटील महेश संपतराव भिवरे पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ जय हनुमान क्रिकेट क्लब पिंपळगाव तर दुसऱ्या बाजूला भामचंद्र वॉरियर्स कैलास भाऊ निकाडे राहुलजी पानमद आणि कळुरामांना मिंडे यांच्या मालकीचा असणारा हा संघ नवीन फलंदाज दाखल होतोय इथे मोठा फटका खेळायचा होता फुल टॉस बॉल होता बाटची एज पाहायला मिळाली पंधरा धावा स्कोर कार्ड वर नोंदवले गेले आहेत दोन फलंदाज माघारी परतल्या दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी करतायत गोलंदाज धनंजय ओहो पुन्हा एकदा पुन्हा एकदा सूर्य गोलंदाजी केली जाते फलंदाजाला इथे मात्र थांबवण्यामध्ये यशस्वी ठरतोय ओंकार ओंकार मात्र स्ट्राईक केलं आलाय हे नवका खेळाडू आहे सर आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे नव्या नवोदित खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ खेड तालुक्यातील नव्यानं निर्माण होणाऱ्या खेळाडूसाठी एक हक्काचं व्यासपीठ या हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते ओंकार ऑन स्ट्राईक बॅट जी इथे मात्र फ्लाय स्लिप मध्ये कलेक्ट केला जाईल भन्नाट गोलंदाजी केली जातीय सुंदर गोलंदाजी इथे ओंकारला मात्र पूर्णपणे थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलाय धनंजयनं लागोपाठचे तीन डॉट बॉल टाकलेत पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर अमोलने सुरुवात तर सुरू केली होती एक चौकार एक षटकार आला होता या षटकाची सुरुवात देखील चौकाराच्या माध्यमातून झाली होती त्यानंतर मात्र धनंजयच्या हातामध्ये चेंड दिला आणि जे पळणारं स्कोअर कार्ड होतं ना त्याला पूर्णपणे ब्रेक लावण्याची कामगिरी या गोलंदाजानं केली पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला त्यानंतर मात्र कम ओहो इथे क्षेत्ररक्षक असणार आहे एक धाव घेतली जाईल दुसऱ्या दावीचा प्रयत्न नाही एकही धाव घेतली जा जात नाहीये इथे मात्र डॉट बॉल येईल एका दावेसाठी कॉल केला गेला होता ओमकारच्या माध्यमात मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यामध्ये नक्कीच इच्छुक दिसले किरण कड कर। कारण अनुभवी खेळाडू आहे दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होईल दोन षटकांच्या समाप्तीनंतर पंधरा धावा स्कोअर करून नोंदवले गेल्या आहेत आणि दोन फलंदाज माघारी परतलेत शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली दोन षटकांचा खेळ संपलाय पंधरा धावा धावफलकावर आहे दोन विकेट माघारी परतल्यात ओमकार ओंकार आणि किरणना मात्र डावाला सावरावा लागेल ओमकार खापरे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जोडीला जर पाहिलं तर किरण कड आहेत तर या हे दोन खेळाडू आपल्या टीमला संकटातून बाहेर काढतील का कारण सकाळपासून बऱ्याचशा मॅचेस दिने जे आम्ही पाहतोय सुरुवातीला दोन तीन ओव्हरमध्ये स्कोअर होत नाही परंतु अंतिम टप्प्यात होतोय तर इकडे ते प्रयत्न करावे लागतील दोन षटकं संपल्यानंतर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत निलेश ढगे गोलंदाजीसाठी येतात भाजीगावचा खेळाडू मावळ तालुक्यातील आणखीन एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून निलेश ढगे यांच्याकडे पाहिलं जातं आणि तेच निलेश ढगे ॲज आयडॉल म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत निलेश डगे ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कवरच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न होतोय अतिशय वेगा चेंडू सीमा रेषा ओलांडतोय चार धाबा वसूल केल्या गेल्या किरण के यांच्याकडून पाहुनी मोका हा मारलाय सन्माननीय किरण खराबी उद्योजक खराब वाडी यांचा सनसनीत चौकार जर पाहिली तर आता पुढे जाते निलेश ढगे पुन्हा एकदा किरण यांच्यासाठी शस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न परंतु नाही यशस्वी होऊ दिला निलेश ढगे यांनी निर्धाव चेंडू सांगता होताना पाहिला मी ते प्रयत्न तर जरूर झाला होता रिवस चा दोन विकेट माघारी परतल्या तिसरं षटक सुरू आहे एकोणीस धावा धावांसाठीचा संघर्ष थोडासा सुरू आहे परंतु प्रयत्न करावे लागतील या परिस्थितीमधून बाहेर पडण्याची ऐकून माघारी परतलेल्या आहेत जबाबदारी किरण वेळेला लोअर फुल टॉस बॉल होता त्याला मिड विकेट स्क्वेअर लेगला खेळला आणि सीमा रेशिया ओलांडताना देखील चेंडू पाहायला मिळतोय चार धाबा चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका, सन्मान चौकार सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराब यांचा यांचा चौकार या ऑन साइड ला खेळलेल्या फटक्याच्या जोरावर चार धावा मिळतील तेवीस धावा धाव फलकावर किरण यावेळेला पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळत आहे टाइमिंग प्रॉपर नव्हतं परंतु चेंडू सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणखीन एक चेंडू जो किरण यांच्या बॅटमधून सीमारेषा पार जातोय चार धाबा पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय किरण शर्ट खराबी उद्योजक खराब ऑडी यांचा सनसनीत चौका जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी तिसरं षटक सुरू आहे सत्तावीस धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे दोन विकेट माघारी परतलेले आहेत यावेळेला पुन्हा एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु जसा पवित्रा घेतला सफल होऊन तसा चेंडू आणखी बाहेर टाकला आणि पंचांनी हात फैलावले व्हाईट बॉल कळवत आहेत धावसंख्या पुढे जाईल अठ्ठावीस धावा धाव फलकावर आहेत पंचांचंही विशेष कौतुक करावं लागेल अजय सर आणि नाही निकालजे सर यावेळेला एक वेगळाच फटका या ठिकाणी पेश करताना पाहिला मिळाले वेगवेगळे फटके खेळतायत प्रभावित करतायत किरण कड कर, यांच्या बॅटमधून चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराब वाडी यांचा सनसनीप चौकार बत्तीस धावा धाव फलकावर होताना पाहिला मिळत आहेत काही वर्षापूर्वी आपल्याला वाटलंही नसेल की अशा काही पद्धतीचे फटके म्हणजे डगलस मारलेला आला आणि त्याच्यानंतर असं वेगवेगळे फटके पाहायला मिळाले आणि तदनंतर मॅक्सवेल म्हणा डी म्हणा दिलशान म्हणा असे विविध फटके इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये के खेळले त्याचे पडसाद आज आमच्या टेनिस क्रिकेटमध्ये के पडत आहेत सूर्यकुमारचं नाव नक्कीच घ्यावं लागेल आणि सध्या सूर्याच्या नावाची चर्चा होते तर सूर्य लेग लेग स्वरूपातील धाव कळवली जाते परंतु सूर्यकुमार यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर लहानपणी टेनिस बॉल क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी खेळलेलं आहे आणि त्याच्याचमुळे आज दी थ्री सिक्स्टी बॅटिंग त्यांची आपण पाहतोय तीन ओवर संपलाय आणि तीन ओवर संपल्यानंतर जर पाहिलं तर आणखीन एक डाव असा पाहायला मिळतोय सकाळी दोन डावात असं पाहायला मिळालं तर तीन ओव्हरनंतर तेतीस धावा आणि इकडे तेच पाहिला मिळते तीन ओर नंतर शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा डाव होनी, ही पहा ओहोर संपली सन्माननीय महेंद्रशेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा सेव्हन्टी टू प्लस चे मालक कडून ओहोर संपली सहाव्या दिवशीच आमल्या या क्रीडा स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्यापैकी एक म्हणजे अमितजी घुमटकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग दोन हजार तेवीस मध्ये अमितजी घुमटकर साहेब आपलं हार्दिक 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 असं स्वागत तीन षटकांचा खेळ संपलाय तेथे दाबा धाव फलक्यावर लगावल्या गेले आहेत काय म्हणाल ज्या पद्धतीने तीन षटकात धावसंख्या झाली आहे दिनेजी नक्कीच सर आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर हे तेच दावा तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं होतं पहिल्या मॅचमध्ये देखील जे पहिली इनिंग झाली होती तेहतीसवर एकही विकेट नव्हती इथे मात्र दोन फलंदाज माघारी परतलेत मात्र ज्या पद्धतीनं किरणकड कर। बॅटिंग करतोय अक्षरशः अमोल डुबे आउट झाल्यानंतर पाच लागोपाठच्या चेंडू जे डॉट आले होते त्यानंतर मात्र या आधीच्या षटकामध्ये सुंदर कामगिरी गेली चौकार षटकार देखील चौकार देखील पाहायला मिळाले तेहतीस दावा स्कोर कार्डवर दोन फलंदाज माघारी परतलेत आहेत या षटकामध्ये धनंजय यांना पुन्हा एकदा आमंत्रित केले धनंजय रौंदळ गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत समोर आहेत किरण या, या वेळेला मात्र कमी गतीचा चेंडू टाकला गेला धनंजय यांच्या बाबतीत देखील सांगायचं झालं सा तर आपलं ऑफिस आणि क्रिकेट यांची सांगड कशी आहेत त्यांना त्यांनाच माहिती आणि हे सर्व करत असताना मैदानावर येणं आणि क्रिकेट खेळणं हे मात्र या ठिकाणी आहेत आणि सर्वांच्याच बाबतीत जसं मी गेल्या आठवड्यात सांगितलं हे सर्व करणं सोपं नाही आहे ये, मैदानात येणं आपल्या सर्व वापातून वेळ काढून मैदानात येऊन क्रिकेट खेळणं सोपं नाही आहे परंतु हे सर्व क्रिकेटर खेळत आहेत त्यामुळे तुमचं विशेष कौतुक जवळ मॅचच्या दिशेने आज आपण राजगुरुनगरमध्ये आहोत खेड तालुक्यामध्ये आहोत आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग पाहत आहोत एक भव्य दिव्य आयोजन या क्रीडा स्पर्धेचं आज महत्त्वाचा दिवस कमी गतीचा चेंडू टाकला टप्पा पडल्यानंतर बाहेर कट होतोय पंच हात फैलावत आहेत व्हाईट बॉल खेळवत आहेत धावसंख्या एकने पुढे जाते चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे क्रिकेटचा अद्भुत खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रीमियर लीग स्पर्धा म्हटलं तर एक वेगळाच उत्कंठा आपल्याला पाहायला मिळते प्रीमियर लीग खेळत असताना मग ती प्रीमियर लीग गावची असू देत तालुक्याची असू देत पंचायत समिती गटाची गणाची असू देत गटाची असू देत किंवा जिल्ह्याची असू देत प्रीमियर लीग कुठली असू देत एक वेगळ्याच मजा येते प्रीमियर लीग खेळण्यासाठी किंवा ती आय पी एल असू देत पाहिला देखील एक वेगळी मजा येते कोलवा टप्याचा बॉल होता थोडस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता एक धाव तिकडे घेतली गेली धावसंख्या एकने पुढे जाते धावसंख्या एकने पुढे जात असताना जाऊन ती पस्तीस धावांवर धाव फलक जाताना पाहिला मिळतोय नक्कीच सर आणि प्रीमियर लीग खेळत असताना बक्षिस्तानकडे कोणीही लक्ष देत नाही बक्षीस महत्वाचं नसतं इथे मान महत्वाचा असतो सन्मान महत्वाचा असतो आणि विजेता म्हणून मिरवण्याचा अभिमान महत्वाचा असतो आणि हा अभिमान प्रत्येक खेळाडूच्या हृदयामध्ये घर करून जातो वर्षभर कोणी लोवर फुल टॉस इथे मात्र सुंदर फटका सजला मिस फील्ड पाहायला मिळेल चेंडू जाईल सीमा रेषा पार खनखणीत चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय किरण शेट खराबी उद्योजक खराब ऑडी यांचा इथे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे हा बॉल बीमर आहे का थोडासा चेक केला जाईल इथे मात्र हा नो बॉल असणार आहे पंच कळवत आहेत बी मर चेंडू असणार आहे या नंतरचा बॉल असेल उघडे डोळे पहा नेट या नंतरचा बॉल असेल फ्री हिट नो बॉल प्लस चौकार पाहायला मिळाला सुंदर फटका ओमकारच्या माध्यमात ओहो इथे इथे ब्लॅकोल चेंडू होता पुन्हा फोटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज इथे रनआउट असणार आहे ओमकार माघारी बरते वैयक्तिक चार धावा बनवल्या आहेत ओमकारनं संदी थेट पठ्याने घेतली झनझणीत विकेट सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी चाळीस दहावा स्कोअर कार्डवर तीन फलंदाज माघारी परतले जरूर मात्र या षटकामध्ये काय गोलंदाजी केली जाते नो बॉल होता फ्री हिटचा बॉल होता आणि धनंजय रवंदळ ह्या नावानं ना सातत्यानं आपल्या तालुक्यामध्ये नावाचा डंका वाजवला पाईट गावातनं बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि तालुक्यामध्ये सातत्यानं चांगला क्रिकेट यांच्या माध्यमातनं आपण पाहत असतो इथे रिव्हर स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आ, बॉल येईल नवीन फलंदाज मैदानामध्ये धनंजय दरगुडे दाखल होतील त्यांच्या माध्यमातून पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका होता आणि फलंदाजीसाठी आल्यानंतर पहिला बॉल रिव्हर्स स्वीप खेळणं काहीस सा जोखमीच असत हो <laughs> इथे स्टेप होऊन मोठा फटका क्षेत्र तिथे ते बनगा दर्शक चेंडू जाईल सीमारे शापार षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार माऊली ग्राफिक्स राजगुरु नगर मालक सन्माननीय निखिल षट काळोखे यांचा षटकार या षटकामध्ये जर पाहिलं तर धनंजय यांनी पहिलं षटक अतिशय छान पद्धतीनं हाताळलं होतं मात्र या षटकामध्ये अं धावात बऱ्याचशा खर्च केलेल्या के पाहायला मिळत आहेत एक षटकार आला एक नो बॉल त्यावर आलेला चौकार देखील आपण पाहिला त्यानंतर मात्र मध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये ओमकार खापरे बाद झाला मात्र धनंजय दाखवतोय षटकार ओहो हो पुढे सरसावती स्टेप अपॉ खेळण्याचा प्रयत्न होता माफ करा किरण कड यांनी आक्रमक फलंदाजी करत इथे मात्र प्रभावित केले तेवीस धावांवर फुलंदाजी करतायत मात्र दहा धावा दहा चेंडूंचा खेळ त्यांनी ते मात्र फेस केले दहा बॉलमध्ये तेवीस धावांवर फलंदाजी करतायत सेहेचाळीस धावा स्कोर नोंदवल्या गेल्या आहेत चार षटकांचा खेळ समाप्त होईल चार ओव्हरच्या समाप्तीनंतर फोर्टी सिक्स रन्स कार्ड विथ दी लॉस ऑफ थ्री विकेट्स शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा डाव होणे ही पहा ओहोर संपली सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळू वाडेकर जगदंबा सेवन्टी टू प्लस चे मालक यांच कडून ओहोर संपली चार षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या सेहेचाळीस झाली आहे तीन विकेट माघारी परतलेले आहेत जय हनुमान क्रिकेट क्लब एका बाजूला दुसऱ्या बाजूला भामचंद्र ऑरियर्स यांच्यामधील मॅच आपण पाहतोय हो जय हनुमान क्रिकेट क्लब शेल पिंपळगाव फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पाहू शकता भामचंद्र वॉरियर्स हा संघ पाहिला मिळतोय क्षेत्रक्षणासाठी बॅकफुटला जाऊन मात्र कट करण्याचा प्रयत्न एक धाव तिकडे घेतली गेली आहे दोन षटकांमध्ये जर एक रन जरी आले तरी टार्गेट हे सत्तरच्या पुढे जाऊ शकतं कारण सुरुवात थोडीशी संत झाली होती आणि त्यानंतर आक्रमक देखील होताना पाहायला मिळेल या डावात आतापर्यंत किरण गड हे नक्कीच निर्णायक राहिले अकरा चेंडूमध्ये तेवीस धावा ते करतायत जोडीला धनंजय आलेत परंतु किरण यांची थ्री सिक्स्टी बॅटिंग देखील पाहिला एक वेगळीच मजा येते परंतु दुसऱ्या बाजूला निलेश थोडेसे महागडे राहिलेत निलेश ढगे पाहूयात कमबॅक करतील का नवे नवे तर त्यांना करावंच लागेल कारण मॅच महत्वाची आहे कारण इकडून जर पुढे जायचं असेल ही जो मॅच पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर जाईल कदाचित ऑप्टमच्या बाहेरचा स्क्वेअर जबरदस्त फटका वीरेंद्र साहेबागची आठवण करून देणारा चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय किरण शर्ट खराबी उद्योजक खराब यांचा सनसनीत चौकार नऊसंख्येचा आले कोंचावू लागलाय आणि किरण नक्कीच सर सुंदर फटका ओहो इथे लोवर फुलटा फट होता फटका तर इथे मात्र सुरेख होता क्षेत्रक्षक देखील तैनात होता या फटक्यासाठी मात्र पाहायला मिळेल चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय किरण शर्ट खराबी उद्योजक खराब यांचा सनसनीत चौकार किरण कड शिल्पिंपळ गावला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्या गावासाठी खेळतोय ओहो oh, इथे आगळा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र हा चेंडू आउट साईड ऑफ ऑपस्टम व्हाईट बॉल असणार आहे दिशा थोडीशी भरकटताना पाहायला मिळाली वेगळा फटका स्कूप खेळायचा होता बॉलला मात्र बॉलरनं देखील लेंथमध्ये चेंज केला होता लाईन मात्र थोडीशी दूरवर पाहायला मिळाली वाईटच्या माध्यमातून एक अवांतर धावा येईल स्कोअर कार्डवर जर पाहिलं तर छप्पन्न धावा फिफ्टी सिक्स रन्स ऑन स्कोर कार्ड तीन फलंदाज माघारी परत मात्र दुसऱ्या बाजूनं किरणकड ओहो लोवर इथे मात्र प्रचंड मोठा प्रहार चेंडू जातोय आउट ऑफ पार्क षटकार दार्क फटका असा धुवाधार हा गेला षटकार माउली ग्राफिक्स राजगुरु नगर चे मालक सन्माननीय निखिल शट काळोखे यांचा दणदणीत षटकार टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतो निलेश डगे यांच्याकडे जर पाहिलं तर पहिलं षटक देखील महागडं होतं या षटकामध्ये देखील त्यांच्यावर आक्रमण केलं जाते पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली गेली होती त्यानंतर मात्र दोन चौकार एक व्हाईट बॉल पुन्हा एक षटकार येतोय आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहिलं तर सोळा धावा खर्च केल्या आहेत पहिल्या षटकामध्ये सतरा धावा खर्च केल्या होत्या एकंदरीत दुसरं षटक आदळत असताना आतापर्यंत निलेश डगे यांनी तेहतीस धावा खर्च केल्या आहेत स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलंय बासष्ट धावा तीन फलंदाज माघारी परतलेत हा चेंडू पुन्हा एकदा पाहिला जाईल चेक केला जाईल तेहतीस धावांवर फलंदाजी करतायत किरण कड कर, चौदा चेंडूमध्ये सदोतीस धावा माफ करा थर्टी सेवन रन्स आणि जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सर ज्या पद्धतीनं आयकॉन आयडॉल यांनी मोठी भूमिका पार पाडली ना अगदी त्याच पद्धतीनं त्याच तोडीस तोड तोड़, स्थानिक खेळाडूंनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे कालच्या खेळामध्ये जर पाहिलं तर चांगली खेळ देखील स्थानिक खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली त्यामध्ये अर्धशतक पाहायला मिळालं समाधान आहिरकर या खेळाडूनं अतिशय अटतटीच्या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी केली नो बॉल असणार आहे नो बॉलच्या माध्यमातून एक धाव घेतली जाईल स्कोअर कार्ड देखील पुढे जाईल नो बॉल असणार आहे ओहो इथे सुंदर चेंडू यष्ट्यांच्या अगदी जवळून वारा घालत गेला बेल्सला चेंडू बॅटवर आला नाही चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू सूर्य हाताळला निलेश डगे यांना हा खेळाडू मावळ तालुक्यातून सातत्यानं चांगलं क्रिकेट आपल्या टीमसाठी खेळत असतो पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दे देखील सातत्यानं मोठ्या खेळा या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या इथे मात्र रिव स्वीपचा अटेम्प्ट केला होता नऊ मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल एक धाव घेतले दुसऱ्या दावेचा प्रयत्न दोन धावा यशस्वीरित्या घेतल्या जातील दोन धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल पासष्ट धावा सिक्स्टी फाईव्ह रन्स ऑन स्कोर कार्ड षटकाच्या सुरुवातीला सर आपण चर्चा केली होती पंचवीस धावा बनवल्या तर सत्तरच्या वर स्कोअर कार्ड जाऊ शकतं मात्र या षटकामध्ये तब्बल वीस धावा आलेल्या आहेत पासष्ट धावा स्कोर कार्डवर नोंदवल्या गेल्या आहेत पाच षटकांचा खेळ संपला शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा डाव होनी, ही पहा ओहोर संपली सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72 टू प्लस चे मालक ओहोर संपली पाच षटकांचा खेळ संपलाय पाच षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर पासष्ट धावा बनवल्या गेल्या आहेत तीन फलंदाज माघारी परतले जरूर मात्र दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर किरणकड इथे मात्र काय फलंदाजी केली आपल्या टीमला इम्पॉर्टंट इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे सतरा चेंडूमध्ये एकोणचाळीस धावा बनवल्या गेल्या आहेत अर्धशतक पूर्ण करतील का हा प्रश्न नक्कीच प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये असणार आहे कारण ज्या पद्धतीनं विकेट्स गेल्या होत्या त्यानंतर मात्र संघाला अडचणीतनं बाहेर काढणं गरजेचं होतं संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणं देखील गरजेचं होतं आणि किरण कड ती भूमिका बजावताना पाहायला मिळाले गोलंदाजीसाठी आपण पाहतोय लास्ट ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये अनिकेत रोडे यांना आमंत्रित केलं जाईल अनिकेत रोडेचा प्रत्येक विकेटसाठी दोनशे रुपये प्रत्येक डॉट बॉलला शंभर रुपये आणि प्रत्येक लागोपटच तीन विकेटला पाचशे रुपये जगदंबा सेवेंटी टू डीचे बाळू वाडेकर आणि महेंद्र सावंत ललित मुसळे यांच्या वतीनं प्रत्येक डॉट बॉल शंभर रुपये प्रत्येक विकेट दोनशे रुपये तीन विकेट अनिकेत रोडेला पाचशे रुपये टाकली तर पाच हजार सावंत ओके अनिकेत रोडे यांच्यावर मात्र नजर आहेत सध्या आणि पारितोषिक काय आहेत पास पासष्ट धावा धाव फलकावर आहेत पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न आणि त्या बॉलला जर पाहिलं तर पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा दिली चार धावांची चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका, सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराब वाडी, यांचा सनसनीत चौकार या चार धावानी धावसंख्या पुढे जाते अर्थात धनंजय देखील आपले हात खोलू लागले ते आव्हान उभं करायचे प्रतिस्पर्ध्यांसमोर जय हनुमान क्रिकेट क्लब शेल अनिकेत यांच्यासाठी पारितोषिक होती आणि अनिकेत यांनी विकेट अनिकेत रोडे साधून थेट पठ्याने घेतली झनझणीत विकेट सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता टीट फॉर टॅट चोख प्रत्युत्तर पाहायला मिळालं आणि फलंदाज येथे मात्र धनंजय बाद होताना पाहायला पाहिला तर धनंजय यांनी पकडला सुंदर गोलंदाजी हे पाहायला मिळते दोन्ही टीमचे विनंती असेल टॉस करण्यासाठी या आणि प्लेइंग इलेव्हन जमा करा पाच तिनेवाडी मोहकल टीमचे कॅप्टन निलेश राऊत आणि त्यांच्या विरोधामध्ये यस सी क्रिकेट क्लब माळुंग इंगळे संघाचे कॅप्टन योगेश शिवेकर यांना विनंती आहे या चेंडूवरती जर विकेट घेतली तर पाचशे रुपये बाळू वाडेकर महेंद्र सावंत ललित मुसळे जगदंबा सेव्हन्टी टू डी जे पाचशे खेळलाय कव्हरच्या दिशेने खाली क्षेत्र आणि हा बॉल जाईल पलीकडे येतोय चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका, सन्मान चौकार सन्माननीय किरण शेट खराबी उद्योजक खराब यांचा सनसनी चौकार एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस जय हनुमान क्रिकेट क्लब सेल पिंपळगाव या संघाचा भामचंद्र ऑरियर्स या संघाच्या विरुद्ध त्र्याहत्तर धावा धावफलकावर सुरुवात खराब झाली होती परंतु तदनंतर चांगली कामगिरी आणि विशेष म्हणजे किरण किरणकड कोलवडप्याचा बॉल त्याला ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा सा प्रयत्न होतो एक आव कॉर्नर्सला बॉल जाईल आणि तिकडे एक धाव पूर्ण केली गेली धावसंख्या पुन्हा इकडे पुढे जाते ती म्हणजे चौऱ्याहत्तर धावणवर स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आम्ही या ठिकाणी करू कारण एक भव्य दिव्य असं आयोजन या खेडमध्ये खेड तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण तालुक्याचंच आणि जिल्ह्याचं लक्ष इकडे लागलं आहे या वेळा वेगवान चेंडू भेदक मारा पाहायला मिळतोय अनिकेत रोडे चर्चेतील विषय आहे सध्या संपूर्ण राजगुरु मध्ये आणि त्यांच्याकडून एक मात्र एक भेदक चेंडू त्यांना पाहायला मिळतोय एस टी रक्षकांच्या दिशेने चेंडू जाईल सुरुवात खराब झाली होती परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय दोन चेंडूत केवळ एक धाव खर्च केली आहे चौऱ्याहत्तर धावा धाव फलकावर आहे सहा षटकांची लढत जनमान क्रिकेट क्लब पुढे सरसावत वा आणखीन एक एक्सप्रेस चेंडू या ठिकाणी टाकलाय वा अनिकेत वा काय गोलंदाजी केली उत्तरार्धा तीन चेंडूत शेवटच्या केवळ एक धाव खर्च आहे षटक संपलं या षटकात एक विकेट आली आणि केवळ नऊ धावा आल्या धाव संख्या झाल्या चौऱ्याहत्तर विजयासाठी पंच्याहत्तर धावांची आवश्यकता असेल भापचंद्र ऑरियर्स या संघाला चला विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टन ना शेवटचा पुकार चला विनंती आहे पटकन या पाचारने डोरीआरियस तिनेवाडी मोहकल संघाचे कॅप्टन निलेश राऊत यस बी एम सी सी क्रिकेट क्लब माळुंगे इंगळे संघाचे कॅप्टन योगेश शिवेकर या दोन्ही कॅप्टनना मी विनंती करतो आपण या ठिकाणी प्लेईंग इलेव्हन जमा करा आणि टॉस करण्यासाठी संपर्क करा चला विनंती आहे हनुमान क्रिकेट क्लब गाव रेडी ओके डी जे ऑपरेटर हनुमान क्रिकेट क्लब गावचा ट्रान्स वाजेल ती टीम मैदानाच्या आतमध्ये जाईल क्रिकेट भूमी शूर शिवराम ही पुढेच आमची धाव क्रिकेट भूमी शूर शिवराम ही आमची धाव कामगिरी तुम कोरले जे हनुमान क्रिकेट क्लब शेल पिंपळगाव हे नाव हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग अर्थात आरपीएल दोन हजार तेवीस मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक ऍडव्होकेट सन्माननीय महेश संपत भिवरे माजी सदस्य राजगुरु नगर वकील संघटना जे हनुमान क्रिकेट क्लब शेल पिंपळगाव शिवाजी राजा तू गौरव तारा की निरहरा करता शिवाजी राजा थैंक यू डीजे राकट मातीत महाराष्ट्राच्या जन्मलात तुम्ही राष्ट्र माते तोडून श्रंखला अन्यायाच्या स्वराज्य स्वधर्माशी जोडले नाते शोभा मध्ये स्वराज्याचे बीजे तुम्हीच पेरलीत मावळी पोरांत पराक्रमाचे तुम्हीच तुम्ही स्वराज्याच्या स्वप्नाला तुम्हीच दिला आकार पीडित बाबड्या रहितेमध्ये स्वातंत्र्याचा घुमला हुंकार समतेचा हे मंत्र शिवाला माते तुम्ही शिकविला जातीपातीच्या पाडून भिंती कर्तृत्वाला न्याय दिला मासाहेब तुमच्या संकल्पातून स्वराज्य मंदिर उभे राहिले शिवबा सारखा हिरा घडवून अन्याय धर्माचे बुरुज पाडले तुम्हीच जाणल्या सुलतानीच्या अन्याय अत्याचाराच्या वेदना तुम्हीच जागवल्या मनामनात बधीर झालेल्या संवेदना श्री सन्मानाने बाळकडू शिवबाला तुम्हीच बरवले पर श्री माते समान पाहणारे राजे ही तुम्हीच घडविले तुम्हीच दिलात या राष्ट्राला एक जाणता राजा तुमच्या कर्तृत्वाला माते त्रिवार मानाचा मुजरा तुमच्या कर्तृत्वाला माते त्रिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हिंदवी स्वराज्याचं मातेच्या निर्माण झालं त्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या योग पुरुषानं हे देखणं स्वप्न अखंड आपल्या खांद्यावर तेवत ठेवलं ते युवराज धर्मवीर संभाजी महाराज या तीनही स्मृतींना त्रिवार मानाचा मुजरा करूयात नमन करूयात वंदन करूयात आणि या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करूया हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग आर पी एल दोन हजार तेवीस पर्व क्रमांक तीन मध्ये आपण सर्वांचं क्रिकेट प्रेमींच क्रिकेट रसिकांचं क्रिकेट खेळाडूंचं सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जाते हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग दोन हजार तेवीस हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग दोन हजार तेवीस आपल्याला पाहायला मिळते जहनमान क्रिकेट क्लब शेल पिंपळगाव आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे भामचंद्र वॉरियर्स भामचंद्र वॉरियर्स संघाचे संघ मालक आहेत कैलास भाऊ निखाडे राहुल भाऊ पांडमन त्याचबरोबर काळूरामांना अण्णा मिंडे दुसऱ्या बाजूला आपण संघ मालक पाहतो जहनमान क्रिकेट क्लब शेल पिंपळगाव संघाचे ॲडव्होकेट महेश संपतराव भिवरे आणि यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल पंच्याहत्तर धावांचा पाठलाग आहे तर जावेत मॅचच्या दिशेने निलेश ढगे आणि धनंजय राऊंदर सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहिला मिळते परंतु गोलंदाजीसाठी येताना पहिला मिळत आहेत ऍज अ आयकॉन अमोल दुबे पहिला बॉल पहिलाच बॉल मात्र बॅटची कडा घेतला जातोय मोठी विकेट पहिल्याच बॉलवर धक्का बसतोय या ठिकाणी फलंदाजी करणारा संधी साधून थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळी ची टाळी यानंतरच्या सामन्याचा टॉस केला टॉस करण्यासाठी आम्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी हा सन्मान्य अमित शेठ घुमटकर आणि हर्षलजी खांगटे ते, तेजस पालेवाल सुशीलजी भोसकर या मान्यवरांना विनंती असेल टॉस करण्यासाठी हा आपल्या शोभा टॉस तो मात्र संपन्न केला जाईल पहिल्याच बॉलवर यश मिळताना पाहिला मिळत आहे गोलंदाज अमोल डोपे यांना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहिला मिळत आहेत चला मान्यवरांना विनंती आहे ज्या ज्या मांडणार केला आपल्या शुभ त्या ठिकाणी टॉस संपन्न केला होतोय नाणेफिकेचा कौल केला जातोय अमित शेठ घुमटकर तेजस शेठ पालिवाल हर्षल शेठ खांगटे या मान्यवरांना आम्ही करतो विनंती आपण या आपल्या टॉस शुभासॉस कौल त्या ठिकाणी संपन्न केला जाय दोन्ही टीमचे कॅप्टन असतील एका बाजूला एसबीएमसीसी क्रिकेट क्लब माळुंगे आणि पाचने डोरे आरिएस तिनेवाडी मोहकल पहिल्याच बॉलवर विकेट मिळते आत्मविश्वास गोलंदाजाचा धुनावेल परंतु सोमनाथ टेमगिरी जातात बॅटिंग करण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल यावेळेला चेंडू होता येऊ दिला आणि त्या ठिकाणी अप्पर कट ठिकाणी प्रभावित केलं सोमनाथ टेमगिरी यांनी चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका, सन्मान चौकार सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराब यांचा सनसनीप चौकार बजरंग जाधव यांच्या वतीनं पारितोषिक आहे धनंजय रौंदो चोकुनी गोलंदाज विकेट घेईल त्या गोलंदाजासाठी बजरंग जाधव यांच्या वतीनं दोनशे रुपयांचं पारितोषिक आहे पहिलं षटक सुरू आहे अशाच प्रकारे सुरुवात काही पहिल्या डावातही झाली होती परंतु त्यानंतर एक चांगलं आव्हान उभं केलंय जे पंच्याहत्तर डावांचा आहे पाहूया बाम बामचंद्र वॉरियर्स हा संघ जर पाहिलं तर या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्याला आहे यावेळेला फुल टॉस होता दिशा दिली स्क्वेअर लेग फाईन लेगला तिकडे आरवला जातो चेंडू एक रन मात्र तिकडे मिळेल नऊ एकने पुढे जाताना पाहिलं मिळते पहिलं षटक मार्गस्थ आहे पाच धावा धाव फलकावर आहेत सोमनाथ टेमगिरे आणि धनंजय रौंदळ या जोडीला कामगिरी करावी लागेल आज आपल्या संघासाठी धनंजय रौंदळ भामचंद्र वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे तालुक्यातील सर्वांचंच लक्ष इकडे लागले म्हणजे तालुक्याच्या विविध भागातील गाव असू देत कुणी पश्चिम पट्ट्यातून असेल कुणी पूर्व कुणी पश्चिम त्याचबरोबर जर पाहिलं तर दक्षिण पट्टा या विविध भागातील असतील तरी देखील मात्र सर्वांच्या नजरा आज तालुक्यावर लागल्यात कोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न थोडेसे स्टेप आऊट झाले होते बॉलला मिड ऑफला खेळला चेंडूची फेकी केली परंतु आपल्या क्रीजमध्ये पोहोचतायत एक धाव तिकडे घेतली गेली आहे धावसंख्या एक पुढे जाते ती म्हणजे सहा धावांवर पहिलं षटक मार्गस्थ आहे सहा षटकांच्या लढती हे देखील प्रभावित करत आहे सहा सहा षटकांच्या मॅचेस अलीकडे खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतात आणि या स्पर्धेत आज जरी कॉलबॅकचा दिवस होता तरी देखील सहा सहा ओवरच्या मॅचेस खेळताना पाहायला मिळालं हे आयोजकांचं यश आहे कारण क्रिकेट जर पाहिलं तर चांगलं क्रिकेटला दिवस येत आहेत तर क्रिकेटमध्ये शिस्तही गरजेचं आहे आणि क्रिकेटमध्ये जास्त ओवरच्या मॅचही गरजेच्या आहेत त्याच देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आयोजक आपला सहा धावा धावफलकावर आहेत या वेळेला खराब चेंडू होता त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर दिशा नव्हती तरी देखील बॉल सीमारेषा दिशेने निघालाय आणि सीमारेषा पार देखील होत आहे तर तिसऱ्या पंचांची मागणी तर आलाय पाहुयात बिमर आहे की नाही नो no no बॉल नो बॉल घोषित केला जातोय धावसंख्या पुढे जाईल अकरा वर आणि फ्रीडचा फायदा आता कशा प्रकारे घेत आहेत सोमनाथ टेमगिरे आले आल्या पहिल्याच बॉलवर चौकार मारून या खेळाडूने प्रभावित केलं सोमनाथ टेमगिरे शिंदे गावचा खेळाडू आहे यावेळेला देखील फ्रीडचा चेंडू समोर खेळतायत एक धाव तिकडे घेतली जाते पंच्याहत्तरचा पाठलाग करायचा आहे सुरुवात देखील आश्वासक झाली आहे कारण पहिली ओव्हर संपल्यानंतर एक विकेट माघारी भामचंद्र ऑरियर संघाची धावसंख्या बारा शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा डाव ही पहा ओहोर संपली सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा सेवन्टी टू प्लस चे मालक ओहोर संपली <सथ दिखे> एक षटकाचा खेळ देखील तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे बारा धबा स्कोरगाईवरती आहे चंदू सर तुम्ही पाहताय एक फलंदाज देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झाला गेला आहे सुरुवात देखील तुम्ही जर पहिले तर निश्चित स्वरूपात एक फलंदाज बाद झाला असला तरी बारा धाबा धबलकावरती आहे परंतु पहिलं षटक मैदानावरती संपले दोन्ही फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत या पुढील कालावधीमध्ये पुढील षटकांमध्ये या दोन्ही फलंदाजाला आता सिंगल डबल घेऊन फायदा नाही आहे इथे मात्र तुम्हाला ह्या ओव्हरमध्ये ह्या षटकामध्ये षटकार चौकार हे मात्र खेळावेस लागणार आहे कशा प्रकारची रणनीती बनवली जाते सोमनाथ टेमगिरी आणि धनंजय रौंदळ यांच्यावर या मॅचची धुरा सध्याच्या घडीला आपण पाहतो आहे अशी ते अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आयोजन भव्य दिव्य असं आहे मैदान तेवढं चांगलं आहे खेळपट्टी तेवढी चांगली आहे चारी बाजूला जर पाहिलं तर प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे चारी बाजूला झाडे आहे तालुक्याचं क्रीडा संकुल आहे त्याचबरोबर मोठी पारितोषिक चांगल्या ट्रॉफी चांगलं आयोजन चांगलं नियोजन सर्व काही ओकेमध्ये आहे जाऊयात मॅचच्या दिशेने बारा धावा धाव फलक्यावर आहेत आणि प्रत्येक संघाचे जे किट्स देखील अतिशय सुंदर दिसत आहेत सर्व काही गोष्टी प्रीमियर लीग स्पर्धेच्या या ठिकाणी ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू होता डब्बा पडल्यानंतर थोडंसं कट होतोय किरण कट ज्यांनी बॅटिंगमध्ये कारनामा दाखवला ते मात्र आता बॉलिंगला आलेत आणि बॉलिंगला आल्यानंतर देखील पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकला गेला चांगला बॉल ब्लॉकमध्ये टाकलाय वॉलो थ्रोमध्ये अडवला आहे चांगला बॅक टू बॅक दोन चेंडू किरण कड या मॅच मध्ये निर्णायक फॅक्टर राहिले शेल पिंपळगावला बिलॉंग करतात पहिला बॅटिंग मध्ये तर प्रभावित केलंच केलं परंतु बॉलिंग मध्ये देखील पहिले दोनही चेंडू निर्धाव टाकलेत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव शिफ्ट केलाय सोमनाथ टेमगिरे थोडासा दबाव आहे कारण दोन चेंडू निर्धाव आलेत परंतु हा दबाव भिरकावून द्यावा लागेल धावा करावे लागतील कोलवा टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र अगदी खोलवर टप्प्याचा होता लेक्स्टमपूरचा पिचिंग झालेला बॉल त्याला मात्र क्लिक करण्याचा प्रयत्न होता एक धाव त्या ठिकाणी मिळेल चांगलं क्षेत्रक्षण पाठी पाहिला मिळालं अन्यथा पाठीमागे चेंडू गेला असता आणखी तीन धावा अधिक मिळू शकल्या असत्या परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल काही पहिला चेंडू जर पाहिलं तर त्यांनी लेंथवर टाकला ऑपस्टमच्या बाहेर टाकला दुसरा चेंडू जर पाहिलं तर ब्लॉकमध्ये टाकला जे फॉलो थ्रूमध्ये अडवला गेला तिसरा चेंडू यॉर्कर लेनचा करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला तीन वेगवेगळ्या टप्प्यावर तीन चेंडू टाकलेत किरणकड तेरा धावा धाव फलकावर आहे गोलंदाजांना हीच वैविध्यता तर त्यांची मात्र यश देऊन जाते परंतु धनंजय खोलवर टप्प्याचा बॉल होता याही वेळेला आणि फटका फसलाय बॉल हवेत आणि चांगली गोलंदाजी करणार यश तुम्हाला मिळणारच तेच या ठिकाणी पाहायला मिळालं संधी साधून थेट पठ्यान घेतली झंझनीत विकेट सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी तेरा धाबा धव फलका पाहायला मिळत आहेत दोन विकेट माघारी परतताना पाहायला मिळत आहेत खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत अक्षय अक्षय तुळवे वाकीगावचे खेळाडू दक्षे तुळवे पावया कशा प्रकारची कामगिरी करतायत संघ संकटात आहे बॅटिंग करावी लागेल आणि अशा वेळेला जर बॅटिंग केली तर सर्वांच्या लक्षातही राहील त्यामुळे संघ अडचणीत असताना पावयात कशा प्रकारची कामगिरी केली जाते तेरा धावा धाव फलक्यावर दोन विकेट माघारी परतलेले आहेत आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आपण आज क्षण पाहत आहोत कॉलबॅक असून देखील प्रेक्षकांची गर्दीही लक्षणीय आहे आणि मॅचचा आनंद घेत आहेत प्रेक्षक मॅच कोणतीही असू देत प्रेक्षकांसाठी परवणी असते यावेळेला फुल करण्याचा प्रयत्न होता एक धाव तिकडे घेतली hmm, गेली आहे क्रिकेटचा <Chelsea> खेळ कसाही पहा वन डे पहा आनंद मिळतो टेस्ट पहा आनंद मिळतो टी ट्वेंटी पहा आनंद मिळतो आय पी एल hmm, पहा आनंद मिळतो टेनिस क्रिकेट पहा आनंद मिळतो रबर बॉल क्रिकेट पहा आनंद मिळतो प्लॅस्टिक बॉल क्रिकेट पहा आनंद मिळतो त्याचबरोबर जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट तर आनंद देतं देतं तर अशा प्रकारे क्रिकेटचा खेळ आहे तुम्ही कशाही पद्धतीने आणि किती ओव्हरचा जरी असेल ना तो आनंद देतो आज सहा षटकांच्या मॅचेस सकाळच्या सत्रात आपण पाहिल्या यावेळेला रिवास खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता टप्पा पडल्यानंतर बॉल फिरतोय देखील बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय यशस्वी झालाय आणि एकच धाव तिकडे मिळेल किरण कड यांच्या गोलंदाजीची चर्चा व्हायलाच लागेल जेवढी गोलंदाजी लाजबाब केली आहे एक षटक टाकलं या षटकात केवळ तीन धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट घेतली दोन षटक संपतायत पंधरा धावा शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा डाव होनी, ही पहा ओहोर संपली सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72 टू प्लस चे मालक ओहोर संपली धन्यवाद तुम्ही पाहताय भूषण चंद्रकांत शेटे सर देखील आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेत यानंतर दिनेश ठाकूर सरांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत मात्र पोचणारे धावलक्यावरती धाबा आहेत पंधरा धाबा हपलकावरती आहे दोन फलंदाज बाद झाले गेलेत निश्चित स्वरूपात जो संघ फलंदाजी करते विशेष बाब म्हणजे आज त्या संघामध्ये ऐकॉन खेळत नाही आहे काल दिवसभरामध्ये ॲज अ ऐकॉन म्हणून तुम्ही त्या संघामध्ये टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट एजाज खुरेशीला खेळताना पाहिलं आज एजाज त्या संघामध्ये नाही आहे परंतु स्वतःच्या संघाला सावरत तुम्ही पाहता इथपर्यंत संघ पोहोचला आहे पंधरा धाबा हपलकावरती आहे दोन षटकं जपलीत दोन फलंदाज बाद आहे आता गोलंदाजीच्या मार्कवरती तुम्ही पाहताय पुन्हा एकदा नगर जिल्ह्याला बिलॉंग करत तुम्ही पाहताय अमोल डुबे सारखा आयकॉन गोलंदाजीच्या मार्गवरती असणार आहे नक्कीच आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल इथे ओवरपी चेंडू होता हलक्या न कट केला एक धाव घेतली जाईल क्षेत्रक्षक तिथे चेंडूला कलेक्ट करेल सोळा धावा स्कोर कार्डवर बनवले गेले आहेत आणि अक्षय तुळवे आणि सोमनाथ केमगिरे ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करते आणि प्रवीण सर जर या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल या मॅचमध्ये जर आपल्या टीमचा प्रलढा भारी करायचा असेल तर या दोन फलंदाजांना मोठमोठे फटके खेळणं देखील गरजेचं आहे दोन षटकांचा खेळ संपलाय सोळा बनवल्या गेल्या आहेत अजूनही उर्वरित तेवीस बॉल असणार आहेत धन्यवाद दिनेश सर तुम्ही पाहताय मैदानावरती दोन प्रचंड ताकदीचे संघ आहेत इथे मात्र अक्षय तुळवेला सिंगल ढाग सिंगल डबल धावेने आता काही होणार नाही आहे नाही चले गा एक्का दुक्का एही मैदान मे आहे सिर्फ चौका और छक्का मैदानावरती षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे यावेळेस तुम्ही पाहताय अक्षय तोवे ऑन फायर डीप एक्स्ट्रा कवरला फटकाय चुंडूवरती तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक डाऊन होईल तुम्ही पाहताय चेंडू अडवला गेलाय निश्चित स्वरूपात तुम्ही पाहताय सिंगल डबल का होईल ना धावांचा प्रयत्न सुरेके एका धावीने स्कोर कार्ड वाढेल सतरा धावा या ठिकाणी धावफलकावरती आहेत अमोल डुबेसारखा गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे स्थानिक खेळाडू शिंदे गावाला बिलॉंग करत तुम्ही पाहताय अनेक काळ शिंदे संघासाठी ज्यानं क्रिकेट खेळला तो सोमनाथ टीमगिरे ऑन स्ट्राईक आहे यावेळी तुम्ही पाहता खोदबर टप्प्याचा चेंडू लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड वेटला क्षेत्ररक्षक चुकी करेल बन बनगाय दर्शक चेंडू जाईल सी मारेशीच्या बाहेर आये तो इस वकार, हा येतोय चौकार चार धावा पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय किरण शर्ट खराबी उद्योजक खराब यांचा सनसनी चौकार चौकाराच्या मदतीने तुम्ही पाहताय हा देखील पुन्हा एकदा वाढलं जाईल आकार दिला जातोय एकवीस धावा स्कोरगार्डवरती आहेत यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम मैदानावरती हा चेंडू देखील टाकला गेलाय कदाचित फलंदाजाला वाटला हा चेंडू आपणच वाईट देतील परंतु तुम्ही पाहताय अगदी एस टीच्या बरोबरीनं एसटी रक्षक सागर मोहितेच्या हातामध्ये चेंडून वेध घेतला हा चेंडू देखील डॉट पायला भेटलाय सातत्याने जर पाहिलं तर आज में जी या स्पर्धेचा दिवस क्रमांक चार कॉलबॅकचे संघ देखील आज दिवसभरामध्ये आहेत प्रेक्षकांची जिंकत आहेत यावेळेस तुम्ही पाहताय परफेक्ट मेडल झालाय त्या ठिकाणी तुम्ही डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहताय ओमकार खापरे निश्चित स्वरूपात दिनेश ज्या क्षेत्ररक्षकाकडे आता चेंडू गेलाय ना अगदी दोन दिवसामध्ये आजचा तिसरा दिवस तुम्ही पाहताय चौथ्या दिवशी तो देखील प्रेक्षकांची मनं जिंकतोय क्षेत्ररक्षण असू द्या फलंदाजी असू द्या अप्रतिम खेळाडू न केले अंडर सिक्स्टीन म्हणायला काही हरकत नाही ओमकार खापरेन चेंडू अडवलाय मॅन फ्रॉम शिल्पिंपळगावचा असणारा चित्रक्षक तुम्ही पाहिला यावेळेस तुम्ही परफेक्ट मिडल ऑफ बॅट चेंडू तुम्ही पाहताय डीप पाहत फाईन लेग मध्ये वाघांची धाड फोडलाय पहाड आउट ऑफ पार्क षटकार सहा धावा फटका असा धुवाधार हा गेला षटकार माउली ग्राफिक्स राजगुरु कार्यक्रम बजरंग जाधव यांच्या धनंजय रौंद विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी आणि तो गोलंदाज किरण कड यांच्यासाठी दोनशे रुपयांचं पारितोषिक जमा झाले बजरंग जाधव यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत ओ टू कॉमेंट बॉक्स पुन्हा एकदा ऐकूयात समालोचन कक्षातून दिनेश ठाकूर सरांना थँक्यू सर <coughs> ज्या पद्धतीनं पाहिलं आपण शेवटचा बॉल थोडासा पिच होता आणि लाईन लेंथ दोनही खराब पाहायला मिळाले आणि अक्षय तुळवीनं ज्या पद्धतीनं तो बॉल पिक केला अतिशय सुंदर फाईन लेगला षटकार खेळला अठ्ठावीस धावा स्कोर कार्डवर बनवल्या गेले आहेत दोन फलंदाज माघारी परतलेत तिस तीन षटकांचा खेळ संपला तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर अठ्ठावीस बनवले गेले आहेत जर पाहिलं तर टार्गेट ज्या पद्धतीनं सेट केलं गेलं होतं धनंजय अमोल दुबे यांच्या षटकामध्ये दोन षटकांमध्ये पंचवीस धावा त्यांनी खर्च केल्यात आहेत अठरा चेंडूमध्ये सत्तेचाळीस धावांचं आव्हान आता असणार आहे एटीन बॉल्स फोर्टी सेवन रन्स टू विन मैदानामध्ये अक्षय तुळवे आणि सोमनाथ टेमगिरे सोमनाथ टेमगिरे जर फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर तेरा चेंडूमध्ये अठरा धावा बनवल्या गेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला अक्षय तुळवे तीन बॉलमध्ये आठ धावा बनवल्या आहेत त्या आठ धावांपैकी एक षटकार देखील वसूल केला आहे त्यांना इथे मात्र गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकासाठी आमंत्रित केलं जाईल मैदानामध्ये धनंजय दरगुडे या खेळाडूने देखील प्रभावित केले खेड तालुक्यामध्ये सातत्यानं चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली पुणे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील सातत्यानं चांगली कामगिरी चांगला खेळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे आज मात्र आपल्या टीमसाठी त्यांना योगदान द्यावं लागेल तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सोमनाथ हो खेळण्याचा प्रयत्न होता इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय उद्ध्वस्त फलंदाज सोमनाथ सोमनाथी साधून थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी नवीन फलंदाज देखील तुम्ही पाहताय मध्ये दाखल होईल सोमनाथ टेमगिरे बाद झाल्यानंतर विशाल निकम सांगा अडचणीत सापडला आहे दिनेश सर निश्चित स्वरूपात दोन फलंदाज मैदानावरती ठोकून उभे आहेत परंतु अडचणीच्या काळामध्ये तुम्ही स्वतःला सांगणं खूप गरजेचं आहे शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही इथे प्रयत्न हे करावे लागणार आहे प्रयत्नांची परिकष्टा जी मात्र ह्या दोन्ही फलंदाजांना पणाला लावावी लागणार आहे नक्कीच सर जर टार्गेट पाहिलं तर खूप मोठं टार्गेट आहे आणि मोठ्या टार्गेटचा ज्यावेळी हायस्कोरिंग मॅच मध्ये पाठला केला जातो त्यावेळी मोठमोठे फटके देखील येणं गरजेचं असतं आता इथे मात्र गोलंदाज प्रभावी करतायत हो हो पिच चेंडू होता इथे फुल केला चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क ब्रँडेड ब्रँडेड हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार माऊली ग्राफिक्स राजगुरु नगरचे मालक सन्माननीय निखिल काळोखे यांचा निवाद धन्यवाद दोन्ही संघांना विनंती आहे कृपया वेळ वाचवा मित्रांनो तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती खेळत असताना वेळेला देखील महत्व द्या एकदा का तुमच्या आयुष्यामधून एकदा का ती वेळ गेली तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा ती वेळ कधीच येत नाही क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही खेळत असताना शिस्तीचं पालन वेळेचं पालन वेळेला बंधनकारक ठरवून तुम्ही खेळलं पाहिजे वेल वाचवा यावेळेस तुम्ही पाहताय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ओंकार खापरेच्या हातामध्ये चेंडू देखील जाऊन पोहोचेल त्या चेंडूवरती एक सिंगल एका सिंगलने तुम्ही पाहताय धावफलक देखील पुन्हा एकदा वाढले जाईल स्कोरगार्डवरती आकडे बदलले जात आहेत आकडे बदलणारा खेळ आकडे बदलायला लावणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे धावफलक वाढलाय पस्तीस धावा धावफलकावरती आहेत निश्चित स्वरूपात चंदू सरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर क्रिकेट म्हणजे काय आपल्या नावाची आपल्या गावची जरशी टी शर्ट अंगावरती परिधान करणं म्हणजे क्रिकेट यावेळी तुम्ही पाहताय चेंडूला टॉपेच घेतलाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल कॅप्टन तुम्ही पाहताय लक्ष्मण पोळेकर टू झेलटुपलाय फलंदाज बाद संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच यांची बळीची टाळी अक्षय तुम्ही बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज तुम्ही पाहताय राजगुरनगर शहराला बिलॉंग करत तुम्ही पाहताय न्यू बॅटर आणि रोडे तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये मध्ये दाखव कदाचित अनिकेत रोडेला उशिरा काय पाठवलंय मैदानावरती काय रणनीती असणार आहे अनिकेत रोडेमध्ये ती क्षमता आहे अनिकेत रोडे काय करू शकतो हे उभ्या राजगुरुनगरला माहिती आहे अख्ख्या खेड तालुक्याला माहिती आहे त्याच्यामध्ये असणारी विस्फोटकता सर्व क्षेत्ररक्षकांना तमाम प्रेक्षकांना तमाम खेळाडूंना देखील माहिती आहे तो उभारताय मैदानावरती फलंदाजी करावी लागणार आहे अनिकेत रोडे तुम्ही पाहताय ऑन स्ट्राईक यावेळेस तुम्ही पाहताय दरम्यान अप्रतिम स्वरूपाचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती पाहिलाय निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती पाहिल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर या चेंडू वरती कुठल्या प्रकारची धाव नसत आहे धावपद स्थिर आहे यावेळेस तुम्ही पाहताय परफेक्ट बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही तुम्ही जर पाहिले तर डीप कव्हर पिंपल वंडी जुंजर ॲज अ आयड ऑल अक्षय खोन तुम्ही पाहताय पर्यंत पोहोचल चेंडू अडवलाय चेंडू फेकलाय दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिले तर पुन्हा एकदा धावफलक वाढेल सदतीस धावा धावफलकावरती आहेत समीकरण गणित गुणोत्तर प्रमाण तुम्ही पाहताय पूर्णपणे बदललं जाणार आहे सदतीस धावा स्कोर कार्ड वरती आहे षटक संपलंय शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा डाव होनी, ही पहा ओहोर संपली सन्माननीय शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा सेव्हन्टी टू प्लस चे मालक कडून ओहोर थँक्यू जय हनुमान क्रिकेट क्लब टीम थोडी घाई करा मित्रांनो यानंतर अजून दोन मॅच आहेत आणि त्या सहा सहा षटकांच्या खेळवायच्यात त्यामुळे थोडस कॉपरेट करा प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळणारा संघ आपला आपल्या तालुक्यातील खेळाडू आहेत स्पर्धा आपल्या तालुक्याची आहे त्यामुळे विनंती आहे की थोडं सहकार्य करा यानंतरची मॅच सहा षटकांची आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल ही मॅच संपल्याबरोबर तुम्ही लगेच मैदानाच्या आतमध्ये जाणार आहात क्षेत्रक्षण करणारी टीम तुम्ही डगआउटच्या जवळ येऊन थांबा सहा षटकांची मॅच आहे पाचांनी डोरे ऑरियर्स तिनवाडी मोहकल आणि एस बी एम सी सी क्रिकेट क्लब माळुंगिंगले दोन्ही टीमचे कॅप्टन व्यासपीठावरती संपर्क करा शिवेकर आणि निलेश राऊत कॅप्टन संपर्क करा समालोचन कक्षामध्ये ओ टू कॉमेंट बॉक्स इथे मात्र पाहतोय आपण सुंदर चेंडू अतिशय सुंदर ब्लॉक होल चेंडू आता आउट साईड दी ऑपस्टम थोडस बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न बॉलरच्या माध्यमातून केला गेला लक्ष्मण पोळेकर स्वतः संघ आहेत आणि संघाचा नेता गोलंदाजी मार्क ओहो हो इथे मोठा फटका खेळला शतरक्षक तिथे बन गया दर्शक चेंडू जाईल आउट ऑफ पार्क षटकार फटका असा धुआधार हा गेला षटकार माऊली ग्राफिक्स राजगुरु नगरचे मालक सन्माननीय निखिल शट काळोखे यांचा दणदणीत षटकार टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम स्कोर काढवर जर पाहिलं तर, तर त्रेचाळीस धावा बनवल्या गेल्या आहेत चार, चार फुलंदाज माघारी परतल्या जरूर मात्र दहा चेंडू मध्ये बत्तीस ओहो पुन्हा एकदा स्ट्रेट 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 एकदा ना स्ट्रोक बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा असा खन, हा गेला षटकार माऊली ग्राफिक्स राजगुरु नगरचे मालक सन्माननीय निखिल शट काळोखे यांचा दंदनीत षटकार टप्प्यात आल्याची पाचांनी ढोरे तिनेवाडी मोकल संघाचे कॅप्टन निलेश राऊतला विनंती असेल आपण संपर्क करा व्यासपीठावरती आपण ठिकाणी संपर्क करा ऑफिशियली पंच संजय बालेराव सरांना विनंती असेल आपण व्यासपीठ संपर्क करा मंजिल मिलेरा मिले, मिले येतो लेकिन तुम प्रयास बिना ये येतो बहुत गलत बात आहे इथे मात्र प्रयत्न केले ती दावा बनवल्या जातील आठ चेंडू मध्ये सव्वीस बनवायच्या आहेत लक्ष्मण पोळीकर संघ नायक स्वतः संघाचा नेता कॅप्टन इथे मात्र कामगिरी करतायत तर फलंदाजीसाठी न्यू बॅटर विशाल इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला क्षेत्रक्ष चेंडू खाली असेल बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा धक्का फलंदाज संधी साधून थेट पठ्याने घेतली झनझणीत विकेट सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी जिंदगी का रास्ता असा नहीं होता बिना संघर्ष या कोई महा नहीं होता जब तक ना पडे हतोड के पत्थर भी भगवान नहीं होता इथे मात्र संघर्ष करावा लागेल संघर्षाची लढाई करावी लागेल संघर्षमय खेळ इथं मात्र साकार राहावा लागेल शेवटचे सात चेंडू विजयासाठी सव्वीस धावांची आवश्यकता तर न्यू बॅट्समन मैदानामध्ये रोहन एंडला पाहिलं तर अनिकेत रोडे मात्र उभा राहिला आहे त्याला संधी थोडीशी कमी मिळाली आहे मात्र त्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे मॅच जिंकून देण्याची चे, सात चेंडू सव्वीस धावा लास्ट बॉल असणार आहे या षटकातील लक्ष्मण ओहो इथे मध्ये चेंडू खेळला शत्रक्षक पाटला करेल चेंडू जाईल रेषा पार खणखणीत सनसणित दनदनित चौका पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय किरण शेट खराबी उद्योजक खराब यांचा सनसनीत चौकार दोन ताकदवर संघ तुम्ही पाहताय एकमेकांच्या वर्धामध्ये शेवटचे सहा चेंडू समीकरण असणारे बावीस धाबा आहेत एका बाजूने तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही पाहताय रोखण्याचा प्रयत्न करतोय जे हनुमान क्रिकेट क्लब शेल्फिंबळ गाव आणि त्यांच्या वर्धामध्ये जर पाहिले तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील तुम्ही पाहताय भामचंद्र ऑरियर्स तुम्ही पाहताय शिंदे भांबोलीचा असणारा संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय शेवटचे सहा चेंडू बावीस धाबा आहेत स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत तुम्ही पाहताय जे सी क्रिकेट क्लब पाळू तदनंतर अनिकेत रोडेने जर सामना जिंकून दिला महेंद्र शेठ सावंत ललित मुसळे संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने बाळासाहेबजी वाडेकर दोन हजार रुपये अनिकेत रोडेसाठी असणार आहेत देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत राहावे देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावेत यावेळेस तुम्ही पाहताय अनिकेत रोडीच्या बॅटमनं जमिनी समांतर फटकाय डीप लाँगॉनला तुम्ही पाहताय उंचपुरा असा क्षेत्ररक्षक सागर मोहितीनं चेंडूचं कलेक्शन अप्रतिम पद्धतीने केलंय एक धाव देखील तुम्ही पाहताय जी मात्र स्कोरगार्ड वरती लावली जाईल धावफलका धाव आहेत चोपन्न धाव आहेत निम्मा संघ तुम्ही पाहताय डगआउटच्या विश्रांती घेतोय शेवटचे शे पाच चेंडू शिलक असणार आहेत एकवीस धाव आहेत चला दोन्ही संघांना सूचना असणार आहे विनंती देखील करतोय वेळ वाचवा यानंतर देखील आपल्याला दोन सामने खेळ पाहिजेत यावेळेस तुम्ही पाहताय अगदी दोन पायांच्या मधोमध चेंडू देखील टाकला गेलाय मैदानावरती जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदललं जात आहे एस बी एमसीसी क्रिकेट क्लब तुम्ही पाहताय माळुंगे संघानं नाणेपैकीचा कौल जिंकत प्रथमत मात्र मैदानावरती क्षेत्ररक्षण स्वीकारलंय सामना संपल्याबरोबर तुमची प्लेईंग इलेव्हन तुम्ही मैदानावरती घेऊन जायचंय क्षेत्रक्षण सजवायचंय आणि प्रतिस्पर्धी संघ विनंती असणारे लगेचच तुमच्या दोन फलंदाज देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि केरडे तुम्ही पाहताय मिड केटला क्षेत्ररक्षक चुकी करेल बनगा या दर्शक शेडू सीमारशीच्या बाहेर चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय किरण शेट खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौका क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही लाईन मध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ उभे राहा लगेच सामना संपला बरोबर आपण आतमध्ये जायचे चेंडू देखील तुम्ही पाता मैदानावरती अडवला जाईल धावफलक जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारची ह्या चेंडूवरती धाव येणार नाही एक चेंडू सोळा धाव स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत श्रीकांतजी गडदे श्रीनाथजी शिवेकर अशोकराव सातपुते सर्वांचंच मनापासून सहर्ष स्वागत चेंडू हवेमध्ये लक्ष्मण फोलेकर नाईस कट झेल झालाय सा सामना देखील मात्र मैदानावरती फिनिश होतोय सामना जिंकलाय मैदानावरती तुम्ही पाहताय जय हनुमान क्रिकेट क्लब शेल्फिंग पैगाव विद्यापीठ संघाचं अभिनंदन